चकली तुम्ही इथे बघू शकता, मस्त होतात या चकल्या. एकतर काटा खूप छान येतो या चकल्यांना, आणि भाजणी नसेल ना तर हा एक उत्तम पर्याय आहे भाजणीच्या चकलीसाठी. टेस्ट ऑसम लागते आणि मेजरमेंट प्रपोर्शन तुम्हाला परफेक्ट दिले आहेत. ॲज इट इज फॉलो केले प्रपोर्शन तर चकली ही मस्त काटेरी आणि भाजणीच्या चकलीसारखी बनते. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मुगडाळीची चकली बनवत आहोत. भाजणीची चकली रेसिपी बघितली आहे, ज्वारी गहू रव्याची पण बघितली आहे, तर आज मुगडाळीची बघतो आहे. भारताबाहेर जी लोकं राहतात किंवा ज्यांना भाजणी बनवणं शक्य नाही होत, त्यांच्यासाठी हे वेगवेगळे व्हेरिएशन्स खूप लाईफ सेवर असतात. तर सगळ्यात आधी 1/2 कप मुगडाळ घ्यायची, आणि ही मुगडाळ पाणी घालून स्वच्छ 1-4 वेळा धुवून घ्यायची. आता मुगडाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये हिंग घालायचं, हळद घालायची आणि 1 कप पाणी. पाण्याचं मेजरमेंट प्रपोर्शन एक्झॅक्ट हवं या रेसिपीसाठी, कारण आपण वरण पाण्याचा वापर नाही करत. 1 कप पाणी 1/2 कप डाळीसाठी. आता ही कुकरमध्ये ठेवायची, झाकण लावायचं आणि मीडियम हीटर 1-4 सिट्ट्या काढून घ्यायच्या. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आपली मुगडाळ शिजून होती आहे, तोवर इथे 2 कप मी मैदा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये. इडली कुकरमध्ये बेसला पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये जी कुकरची जाळी येते किंवा स्टँड येतं ते ठेवायचं, आणि त्यावर हा मैद्याचा डबा ठेवायचा. झाकण वगैरे ठेवायची गरज नाही, अगदीच वाटलं तर सुती कापड ठेवा पण गरज नाही. थोडासा तरंगतरंग वाटतं, पाणी जास्त आहे पण हरकत नाही, तेवढं पाण्याची गरज आहे. आता हा झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर 20 मिनिट व्यवस्थित स्टीम करून घ्यायचा, वाफवून घ्यायचा. इडली कुकर नसेल तर कुकर घ्यायचा, कुकरची शिट्टी काढायची आणि सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये फॉलो करू शकता, कुकरमध्ये स्टीम करू शकता. कुकरही नसेल तर कढई किंवा पातेल्यामध्ये बनवू शकता. मुगडाळ इथे मीडियम हीटवर 3 शिट्ट्या आम्ही काढून घेतलेल्या आहे आणि बऱ्यापैकी थंड पण झालेली आहे डाळ. येस, सो आता काय करायचं, 1 कप पाणी आपण शिजताना घातलं होतं, आता आणखी 1/2 कप पाणी घालायचं आणि ही डाळ छान घोटून घ्यायची. आता ही डाळ घोटून झाली की काय करायचं, एक गाळणी घ्यायची, त्याच्याखाली एक बाऊल, आणि ही सगळी डाळ आहे ना छान स्ट्रेन करून घ्यायची, कारण यामध्ये थोडे थोडे बिट्स अँड पीसेस राहतातच डाळीचे. हे आपल्याला पूर्ण असं स्मूथ मिश्रण काढून घ्यायचं. हे बघा, ही डाळ पण सगळी गाळून घ्यायची, ही साईडला नाही करायची, डाळ वापरणं महत्त्वाचं. आता इथे तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट सगळी डाळ मी इथे काढून घेतली आहे, स्ट्रेन करून घेतली आहे. याची कन्सिस्टन्सी बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे बरोबर 1-20 मिनिट मीडियम हीटवर स्टीम केलं, त्यानंतर कुकर पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपण काढून घेऊयात हे पीठ आणि फोर्क घ्यायचं आणि त्याने हा फक्त फोडून घेऊया. तरी आता हा जो मैदा आपण फोडून घेतलेला आहे, गाळणी घ्यायची आणि गाळणीतून हा छान असा चाळून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या झालेल्या असतात त्या सगळ्या निघून जातील. हे बघ, आणि वर त्या गुठळ्या राहतात त्याही फोडून घ्यायच्या. आता मैदा व्यवस्थित चाळून झाला की यामध्ये सुके जिन्नस घालूयात. लाल तिखट 1 चमचाभर, ओवा 1/2 चमचा, धणेपूड 1 चमचा, पांढरे तीळ 1 मोठा चमचा आणि मीठ चवीपुरतं. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले या पिठामध्ये की ही जी डाळ आपण घोटून घेतली होती ही डाळ घालायची थोडी थोडी आणि छान असा याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पाण्याची आवश्यकता नाही पडत, ही डाळ जी आपण त्यामध्ये जे प्रमाण टाकलं ते परफेक्ट आहे, त्यामुळे तेवढ्या डाळीमध्ये हे पीठ छान मळलं जातं.
आता पीठ इथे छान व्यवस्थित मळून झालंय आणि थोडंसं घट्टसर ठेवायचं कायम चकलीचं, तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर पीठ झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जी डाळ आपण घेतली होती, एक चमचाभर जेमतेम डाळ उरलेली आहे. ही डाळ टाकून द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला वाटलं की पीठ खूप घट्ट झालं तर ती ॲडजस्ट करण्यासाठी उपयोगी पडते, किंवा मग नेहमीच्या डाळीमध्ये जे आपण रोजच्या जेवणात करतो त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. आता हे पीठ जे आहे यातला छोटा पोर्शन घ्यायचा, चकलीचा साचा घ्यायचा. याच्यामध्ये ही अशी चकलीची अटॅचमेंट आहे, यामध्ये हे घालायचं पीठ आणि एकतर प्लेटवर पण छोट्या छोट्या तुम्ही करू शकता. मी इथे बटर पेपर घेतलेला आहे, बटर पेपरवर आपण चकली पाडून घेऊयात. मस्त, किती सुंदर पडते आहे काटेरी चकली, तुम्ही बघू शकाल. आणि आता याचे जे एजेस आहेत ना, हे कायम जॉईन करायचे, आतले टोकं आणि बाहेरची, नाहीतर जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडतो ना तळायला तेव्हा ते सुटते. हे बघा किती सुंदर काटेरी झालं आहे. आणखी करून दाखवतो, मस्त किती सुंदर काटेरी चकल्या पडतात बघा. आता हे टोकं क्लोज करायची, मस्त इतक्या छान होतात ना या चकल्या. आणखी एक दाखवते मी पाडून, आणि आता तळून घेऊयात. तेल आता इथे अगदी लो टू मीडियम हीटवर गरम करायला ठेवलंय. हाय हीटवर एक 3 ते 4 मिनिट तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल असं वाटलं की छान गरम झालंय की मंद आचेवर करून घ्यायचं. दिवाळीचा फराळाचा कुठलाही पदार्थ मंद आचेवर तळून घ्यायचं, म्हणजे मग तो खुसखुशीत तळला जातो. त्यामध्ये चकली सोडूयात. बटर पेपरमुळे ना हे काढायला खूप सोपी पडते. आता मंद आचेवर छान अशी खुसखुशीत तळेपर्यंत फ्राय करूयात. चकली आपली तळून होते, तोवर पॅरलली इकडे चकल्या पाडून पण घ्यायच्या, म्हणजे पुढचा वेळ वाचतो. पण मंद आचेवर तळत असतं त्यामुळे फार लक्ष द्यावं नाही लागत, म्हणजे मग वेळ बराच वाचतो. आता एक 3 ते 4 मिनिट साधारण एक बाजू मी तळून घेतलेली आहे. आता हे टर्न करूयात मस्त, आणि दुसऱ्या बाजूनही छान अशी खरपूस तळून घ्यायची. आता थोडासा फेस दिसतोय तेलावर, कारण मुगडाळ आहे त्यामुळे थोडासा फेस येतो, नॅचरल आहे ते. आता आणखी एक 2 ते 3 मिनिट मस्त तळून घ्यायची ही चकली. चकली खाली सेटल झाली ना तेलाच्या की समजायचं की चकली आपली छान फ्राय झालेली आहे. त्यातलं तेल सगळं निथळून घ्यायचं. मी शक्यतो असं स्टिक वापरते, वुडन स्क्युअर, त्यामुळे ते तेल निथळायला खूप मदत होते. आता ही काढूया टिश्यू पेपरवर. रंग बघा किती सुरेख आला आहे चकलीला, पूर्ण तेल निथळून घ्यायचं. 2-3 चकल्या पण एका वेळेस तुम्ही कलेक्ट करू शकता स्क्युअरमध्ये. आणि टिश्यू पेपरवर काढायचं. आणि चकली बघू शकता रंग किती सुरेख आला आहे, काटे भन्नाट आलेले आहेत आणि वाव जबरदस्त दिसते आहे. आता याच तेलामध्ये उरलेल्या सगळ्या चकल्या मी तळून घेते. तर ज्या काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स अजिबात स्किप नका करू. ही चकली भिजवताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे अजिबात. मुगडाळीचं घोटलेली मुगडाळ त्यामध्येच भिजवली गेली पाहिजे हे चकलीचं पीठ. मैदा व्यवस्थित स्टीम झाला पाहिजे, त्याला झाकू नका किंवा फडक्यात बांधायची अजिबात गरज नाही आहे. कुकरमध्ये, इडली कुकरमध्ये बेसला पाणी लागलं पाहिजे, त्याला टच झालं पाहिजे. अदर थिंग मुगडाळ जे मेजरमेंट सांगितलं ते परफेक्ट आहे. मुगडाळ स्वच्छ धुवून झाली की 1/2 कप मुगडाळीला 1 कप पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायची मीडियम हीटवर 3 शिट्ट्या. शिजवून झाली की घोटून घ्यायची, गाळून घ्यायची, गाळलेल्या मुगडाळीमध्येच पीठ भिजवायचं. पाण्याचा हात, पाण्याचा वापर लावायचा नाही. चकली मस्त होता त्या, परफेक्ट भाजणीची चकली लागते ना तशी या चकलीची चव येते.
नक्की बनवून बघा, फटाफट होत आहे. स्पेसिफिकली तुमच्याकडे सोय नसेल भाजणी करायची, दळून आणायची, तर ही चकली परफेक्ट आहे. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीवरून. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.